आई समान पक्ष बदलणाऱ्यांवर काय बोलायचं? शिंदे राणेंसारखे लोक आई समान पक्ष बदलतात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदे आणि राणेंवर घणाघात. ईडी आणि सीबीआय विरोधातली विरोधकांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली म्हणून भाजपने खुश होण्याची गरज नाही. भाजपच्या नेत्यांवर कधीच कारवाई होत नाही. संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र. जेलमध्ये मला पाणीही दिलं नाही, जेलची आठवण सांगताना नवनीत राणा भाऊक. काँग्रेस कार्यकारिणीची सोमवारी बैठक, राज्यातल्या सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार. आगामी निवडणुका, राहुल गांधींवरील कारवाई आणि नागपुरातल्या सभेवर होणार चर्चा. विरोधकांद्वारे मुंबईत मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरू. विरोधकांच्या बैठकीत मोर्चावर एकमत झाल्याची माहिती. स्वयंसेवी संघटना येणार मदतीला. 11 एप्रिलला काढणार विशाल मोर्चा. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर साधला निशाणा. नाना पटोले महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका. आशिष देशमुखांचा विषय महत्वाचा नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणारच, नाना पटोलेंचं वक्तव्य. एप्रिल महिन्याच्या शेवटी आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा, 3 दिवस करणार रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा दौरा. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. सुशांत दिशाला का मारलं, वाजे तुमचे कोण? राणेंचे उद्धव ठाकरेंना प्रश्न. निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे 12 वाजतील, त्यांचं सरकार आऊट घटकेचं. विनायक राऊतांची टीका. भारताचे माजी कसोटीवीर आणि मुंबई संघाचे माजी कर्णधार सुधीर नाईक यांचं निधन. वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. केरळमधल्या कोळीकोड रेल्वे हत्याकांडातला आरोपी शाहरुख सेफीचं शाहीनबाग कनेक्शन समोर. दिल्लीतील शाहीनबाग परिसरात 15 वर्षांपासून वास्तव्य. तेलंगणातील SSC बोर्डाच्या पेपरफुटी प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांना अटक. मध्यरात्री तेलंगणा पोलिसांनी करीमनगर इथल्या निवासस्थानाहून घेतलं ताब्यात. सरकारने प्रसारमाध्यमांवर अनावश्यक निर्बंध लादल्यास ते माध्यम स्वातंत्र्यासाठी धोकादायक ठरेल. सर्वोच्च न्यायालयाकडनं सरकारची कानउघडणी. वकिलांना न्यायालयात ऑनलाईन तत्वावर सुद्धा कामकाज करता येईल. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांचा निर्णय. स्वदेशी बनावटीच्या तेजसच्या ट्रेनर विमानाने पहिल्यांदा घेतलं उड्डाण. हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडनं तेजसची निर्मिती. विशाखापट्टणममध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक. दगडफेकीत एक्सप्रेसच्या काचा फुटल्या, पोलिसांकडून तपास सुरू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.